जासईतील शिवशंभो ट्रान्सपोर्ट आणि न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब यांच्या वतीने 5 दिवसीय प्रकाश स्रोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत आयोजित हे सामने जासईतील हुतात्मा मैदानावर होत आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत 32 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जासा येथील हुतात्मा मैदानावर होत असलेल्या 5 दिवसीय क्रिकेटच्या प्रकाश स्रोतातील सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात झाली. या सामन्यांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना मोटरसायकल सन्मानचिन्ह रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. क्रिकेटच्या स्पर्धांचे हे 4थे वर्ष असून उरणचे सभापती नरेश खरत, भाजपचे 10 गाव विभागीय अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, न्यू यंगस्टर क्रिकेट संघाचे अध्यक्ष गिरीश म्हात्रे, चंद्रकांत पाटील, प्रकाश म्हात्रे, धर्माशेठ पाटील, लेखक विनोद ठाकूर, उद्योजक एकनाथ पाटील, संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश पाटील, तेजस पाटील तसेच आयोजक कल्पेश पाटील, संदीप ठाकूर यांच्यासह क्रिकेट रसिक उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात स्पर्धकांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले. कल्पेश पाटील आणि संदीप ठाकूर यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीनं याच्यात इंटरेस्ट घेतात, अतिशय मोठी अशी फळी युवकांची इथं आहे आणि या युवकांना त्या पद्धतीनं जो आवडता खेळ आहे तो क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटचा रस इथे घेतला जातो. आपल्याला पाहतो आहे पण की भारत हा क्रिकेटमध्ये जगामध्ये अतिशय खेळाडूंच्या दृष्टीनं विराट कोहली सहित बरेचसे खेळाडू हे पुढं आहेत. संघ आपलं जागतिक विजेता ठरतो आहे. थोडंसं दक्षिण आफ्रिकेत जरी थोडंसं आपल्याला 2 विकेटमध्ये मार बसला असला तरी देखील कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कमी आहोत अशातलं नाही आणि हे नाव लौकिक मिळवण्याच्या दृष्टीनं गावागावात हा खेळ खेळणं हे गरजेचं आहे. इथे खेळून काय होणार आहे, आपण कोण होणार आहोत, 1.25 कोटी या नागरिकांमध्ये भारतीयांमध्ये आपला नंबर टिकवणं लहानशी गोष्ट नाही पण अशा पद्धतीनं हेच खेळ खेळून आपण पुढं जाऊ शकतो. मला खात्री आहे की जासईगावच्या तरुणांनी हा जो एक मोठा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे, या मोठ्या प्रोजेक्टमधून नक्कीच मोठमोठे खेळाडू घडवले जातील.